मी श्री जासूद शिवाजी एकनाथ रयत शिक्षण संस्थेचे राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रामपूर जिल्हा अहमदनगर इयत्ता 12वी विषय राज्यशास्त्र। आज आपण इयत्ता 12वीच्या राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमातील दुसरा प्रकरण 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या जागतिकीकरण या प्रकरणाचा आज आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पहिल्या प्रकरणामध्ये 1945 ते 1991 पर्यंत जगामध्ये ज्या घटना घडल्या, जे बदल झाले, त्याचा तुम्ही अभ्यास केलेला आहे। 1989 युरोपमध्ये बदल झाला, कारण या पूर्व युरोपमध्ये साम्यवादी व्यवस्था होती आणि साम्यवादी व्यवस्था नष्ट होऊन त्या ठिकाणी लोकशाही शासन पद्धती निर्माण झाली। 1990 इराकनं कुवेतवर आक्रमण केलं, त्याचे पडसाद हे संपूर्ण जागतिक स्तरावरती उमटले आणि याची दखल संयुक्त राष्ट्र संघटनेनं घेतली आणि या संयुक्त राष्ट्र संघटनेनं इराकच्या विरोधामध्ये लष्करी कारवाई केली आणि इराकपासून कुवेतची सुटका केली। त्यानंतर 1991 सोव्हिएत युनियनचं विघटन झालं आणि हे सोव्हिएत युनियनचं विघटन झाल्यामुळं जागतिक पातळीवर द्विध्रुवीय व्यवस्थेचा अस्त झाला। ही द्विध्रुवीय व्यवस्था दुसऱ्या महायुद्धानंतर या ठिकाणी निर्माण झालेली होती आणि या द्विध्रुवीय व्यवस्थेमध्ये दोन महासत्तांचं वर्चस्व निर्माण झालेलं होतं, एक अमेरिका आणि दुसरं सोव्हिएत युनियन किंवा रशिया। या सोव्हिएत युनियनचं विघटन झाल्यामुळं अमेरिकेला शह देणारी दुसरी सत्ताच उरली नाही, त्यामुळं जागतिक पातळीवरती एका महासत्तेचं वर्चस्व निर्माण झालं, ती महासत्ता म्हणजे अमेरिका। त्यामुळं जागतिक पातळीवरती एकध्रुवी व्यवस्थेचा या ठिकाणी उदय झाला। मग या अमेरिकेचं वर्चस्व जे निर्माण झालं, ते वर्चस्व निर्माण होण्यापाठीमागं अमेरिकेनं लष्करी क्षेत्रामध्ये आणि आर्थिक क्षेत्रामध्ये केलेली प्रगती आणि यामुळं संपूर्ण जागतिक स्तरावरती अमेरिकेचं प्राबल्य वर्चस्व त्या ठिकाणी निर्माण झालं। परंतु आपल्याला सांगता येईल की या अमेरिकेच्या वर्चस्वाला, प्राबल्याला शह देणाऱ्या अनेक राष्ट्र त्या ठिकाणी पुढं आली। 1991 नंतर या अमेरिकेच्या वर्चस्वाला आव्हान देणारी युरोपियन युनियन, चीन, रशिया, भारत, ब्राझील यासारखी राष्ट्र त्या ठिकाणी पुढं आली। त्याचबरोबर या जागतिक पातळीवर काही प्रादेशिक संघटना निर्माण झाल्या, त्यामध्ये आपल्याला सांगता येईल युरोपियन संघ आहे, सार्क संघटना, आशियान संघटना, बिमस्टेक, ब्रिक्स या संघटना त्या ठिकाणी उदयास आल्या आणि त्यामुळं जागतिक पातळीवरती अमेरिकेच्या या वर्चस्वाला आव्हान देणाऱ्या अनेक प्रादेशिक संघटना, अनेक राष्ट्र त्या ठिकाणी पुढं आल्यामुळं जगाचं स्वरूप बदललं। जगाचं स्वरूप हे बहुध्रुवीय त्या ठिकाणी निर्माण झालं, बहुध्रुवीयता जगामध्ये निर्माण झाली आणि ही बहुध्रुवीयता निर्माण होण्यास नवीन राजकीय व्यवस्था निर्माण होण्यास जागतिकीकरण हे त्याला कारणीभूत ठरलेलं आहे। या 1991 नंतरच्या काळामध्ये
सामाजिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये, आर्थिक क्षेत्रामध्ये, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये, तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये, विज्ञान क्षेत्रामध्ये बदल घडून आला. आणि या बदल घडून आणण्या पाठीमागचं कारण ते म्हणजे जागतिकीकरण. आज आपण जागतिकीकरण या संकल्पनेचा या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. मग जागतिकीकरण म्हणजे काय? तर जागतिकीकरण म्हणजे वेगवेगळ्या अर्थव्यवस्था आणि समाज यांचं एकत्रीकरण म्हणजे जागतिकीकरण. पहिली व्याख्या आपल्याला सांगता येईल की वेगवेगळ्या अर्थव्यवस्था आणि समाज यांचं एकत्रीकरण म्हणजे जागतिकीकरण. दुसरी व्याख्या आपल्याला सांगता येईल, अर्थव्यवस्थेत खुलेपणा आणणं म्हणजे जागतिकीकरण हो. तिसरी एक व्याख्या आपल्याला सांगता येईल की आर्थिक व्यवहाराची पातळी ही आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत नेणं म्हणजे जागतिकीकरण. म्हणजे देशांतर्गत असणारी आर्थिक व्यवहाराची पातळी ही आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत नेणं म्हणजे जागतिकीकरण. सर्व वस्तू सेवा यांचा व्यापार करणं म्हणजे जागतिकीकरण. मग आपण या ठिकाणी जर पाहिलं तर या जागतिकीकरणाच्या या चार व्याख्या आपण जर पाहिल्या तर त्यावरून आपल्याला जागतिकीकरणाचं स्वरूप या ठिकाणी सांगता येईल. आणि या जागतिकीकरणाच्या स्वरूपामध्ये दोन मुद्दे महत्त्वाचे आहे, कारण या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये झालेली प्रगती आणि दुसरं दळणवळण क्षेत्रामध्ये झालेली प्रगती आणि यामुळं जागतिकीकरणामध्ये बदल झालेला आपल्याला दिसून येतो. या जागतिकीकरणामध्ये वस्तू सेवा लोक तंत्रज्ञान कल्पना यांचा ओघ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी देशाच्या सीमा ओलांडून सातत्याने सुरू असतो. इथं जर आपण या ठिकाणी पाहिलं तर या जागतिकीकरणामध्ये जगामध्ये असणारी सर्वच राष्ट्र या ठिकाणी जवळ आलेली आहे. वेगवेगळ्या अर्थव्यवस्था समाज हे काय झाले? जवळ आले. त्यामुळं एका राष्ट्रातील लोक, एका राष्ट्रातील वस्तू, एका राष्ट्रातील तंत्रज्ञान कल्पना विचार याचा ओघ हा त्या देशातून दुसऱ्या देशामध्ये, दुसऱ्या देशातून तिसऱ्या देशामध्ये सातत्याने सुरू झालेला आहे. मग या जागतिकीकरणामध्ये जगामध्ये असणारी सर्वच राष्ट्र एकमेकाच्या जवळ आली आणि एकमेकाच्या जवळ आल्यामुळं देशाच्या ज्या सीमारेषा आहे ना त्या धूसर झाल्या. आता जग एवढं जवळ आलं की जगाचं स्वरूप बदललं. जग फार व्यापक होतं. 1990 पूर्वी जर आपण विचार केला तर तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये प्रगती नव्हती, दळणवळण क्षेत्रामध्ये फारशी प्रगती झालेली नव्हती, जगाचं स्वरूप व्यापक होतं. एका देशातून दुसऱ्या देशामध्ये जाणं, दुसऱ्या देशातून तिसऱ्या देशामध्ये जाणं हे एक आव्हान होतं, एक समस्या होती. परंतु तंत्रज्ञानामध्ये बदल झाला, अति वेगवान विमानं झाली. एका देशाचे राष्ट्रपती किंवा पंतप्रधान हे आपल्या देशातून अनेक देशांचा दौरा करून पुन्हा संध्याकाळी आपल्या देशामध्ये येतात. दळणवळण संधामध्ये झालेली क्रांती आहे, प्रगती आहे. तंत्रज्ञानामध्ये बदल झाला, त्यामुळं जगाचं स्वरूप बदललं. जग एक जागतिक खेळ बनलेलं आहे. आज आपण पाहतो आपल्याला विद्यापीठामध्ये प्रवेश घ्यायचा असेल, देशामध्ये कोणत्याही विद्यापीठामध्ये प्रवेश घ्यायचा असेल किंवा परदेशातील कोणत्याही विद्यापीठा किंवा मध्ये किंवा महाविद्यालयामध्ये आपल्याला प्रवेश घ्यायचा असेल तर त्यासाठी आज ऑनलाईन आपण प्रवेश घेऊ शकतो. आज आपल्याला तिथं जाण्याची गरज भासत नाही. तंत्रज्ञानामध्ये झालेला हा बदल आहे. दुसरं एक उदाहरण आपल्याला सांगता येईल की आज ऑनलाईन शिक्षण प्रणाली सुरू झालेली आहे.
कोरोना विषाणूमुळे आज आपल्या भारतामध्ये ही ऑनलाईन शिक्षण प्रक्रिया सुरू झालेली आहे. इथं विद्यार्थ्यांचं हित आहे, विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये हा या पाठीमागचा उद्देश आहे. आज या संगणकाच्या माध्यमातून बँकेचे व्यवहार असतील, आर्थिक व्यवहार असेल, कार्यालयीन कामकाज असेल, शैक्षणिक कामकाज असेल, हे आज संगणकाच्या माध्यमातून त्या ठिकाणी पार पाडलं जातं. आज आपण पाहतो मोबाईल किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून देशांतर्गत आणि जगातील कोणत्याही देशामध्ये राहणारे आपले कुटुंबीय असतील, आपले नातेवाईक असतील, आपल्या मित्र मैत्रिणी असतील, आपण त्यांच्याशी तात्काळ संपर्क साधू शकतो. हा तंत्रज्ञानामध्ये झालेल्या बदलाचा हा परिणाम आहे. दुसरं एक आपल्याला सांगता येईल की दळणवळण साधनामध्ये जी क्रांती झाली, जी प्रगती झाली, आणि या प्रगतीमुळं आर्थिक व्यवहार आणि व्यापारामध्ये बदल झाला. एका देशातील माल हा दुसऱ्या देशाच्या बाजारपेठेमध्ये त्या ठिकाणी निर्यात केला जातो, दुसऱ्या देशाच्या बाजारपेठेमध्ये तो माल विकला जातो. उदाहरण आपण पाहिलं आपल्या भारतातून फुले फळे हे युरोप अमेरिका या देशामध्ये निर्यात केले जातात, दुसऱ्या देशातील वस्तू आपल्या देशाच्या बाजारपेठेमध्ये उपलब्ध झालेल्या आहे, युरोपीय राष्ट्रातील वस्तू. आज आपण पाहतो की युरोपमध्ये असणाऱ्या अनेक राष्ट्रातील वस्तू आज आपल्या भारतीय बाजारपेठेमध्ये उपलब्ध झालेल्या आहे, अमेरिकेच्या, त्याचबरोबर चीन या देशामध्ये असलेल्या अनेक वस्तू भारतीय बाजारपेठेमध्ये या ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहे. हे दळणवळण साधनामध्ये झालेली प्रगती, क्रांती, आणि त्यामुळं आपल्याला सांगता येईल की जगामध्ये असणारी राष्ट्र ही एकमेकाच्या जवळ आलेली आहे. आज जगामध्ये एखाद्या ठिकाणी होणाऱ्या घटनांचा परिणाम हा लगेच दुसरीकडं आपल्याला दिसून येतो, त्याचा प्रभाव दुसरीकडं पडलेला आपल्याला दिसून येतो. या जागतिकीकरणामध्ये जगामध्ये असणारी राष्ट्र आणि राष्ट्रातील लोक हे एकमेकाच्या जवळ आलेले आहेत, ते एकमेकाशी जोडले गेलेले आहे. आणि या संदर्भात आपल्याला सांगता येईल की ज्या जागतिकीकरणाच्या संदर्भात काही दृष्टिकोन आहे. पहिला जो दृष्टिकोन आहे तो जागतिकीकरणामुळं जागतिक पातळीवरती राष्ट्र एकमेकाशी जोडले गेले, एकमेकाच्या जवळ आले असले तरी राज्याचं महत्त्व, राष्ट्राचं महत्त्व कमी झालेलं नाही. आजही राष्ट्राचं महत्त्व या ठिकाणी टिकून आहे. दुसरा दृष्टिकोन आहे, तंत्रज्ञान आणि अर्थशास्त्रानं जगामध्ये असणाऱ्या राष्ट्रांना एकमेकाच्या जवळ आणलं, त्यामुळं राष्ट्राच्या सार्वत्वावरती, अधिकारावरती मर्यादा येत आहे. एक प्रकारे राज्यांच्या सार्वत्वाला, अधिकाराला आव्हान दिलं जात आहे. आज जर आपण पाहिलं तर जागतिक पातळीवरती सामाजिक कार्य करणाऱ्या अनेक सामाजिक चळवळी या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत की या सामाजिक चळवळी मानवी प्रश्नावरती भर देतात आणि त्या चळवळी राष्ट्राच्या सीमा ओलांडून जागतिक पातळीवरती कार्य करतात. उदाहरणार्थ आपल्याला सांगता येईल मानवी हक्काची चळवळ, पर्यावरणविषयक चळवळी, स्त्री पुरुष असमानतेच्या विरोधामध्ये असलेल्या स्त्रीवादी चळवळी की ज्यांनी स्त्रियांच्या प्रश्नावरती लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि जगातील सर्व राष्ट्रांचं लक्ष त्या ठिकाणी वेधलेलं आहे, या स्त्री चळवळी या जागतिक पातळीवरती कार्य करताना आपल्याला दिसतात. आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील बदलाचा भारतावर काय परिणाम झाला याचा अभ्यास करणं या ठिकाणी महत्त्वाचं आहे. मग आपल्या भारतावरती या जागतिकीकरणाचे झालेले बदल आणि परिणाम याचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. आणि त्यामध्ये
पहिला जो घटक आहे तो आर्थिक घटक आहे आणि या आज आपण या आर्थिक घटकाविषयी सुद्धा माहिती या ठिकाणी पाहणार आहोत आणि त्यामध्ये आपल्याला सांगता येईल की आर्थिक क्षेत्रामध्ये झालेले बदल आणि त्यामध्ये पहिला जो बदल झाला तो म्हणजे भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार. आपण व्याख्या पाहिली अर्थव्यवस्थेत खुलेपणा आणणे म्हणजे जागतिकीकरण आणि या जागतिकीकरणामुळं भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार हा जागतिक पातळीवरती सुरू झालेला आपल्याला दिसतो. आता गुंतवणूक हा अर्थव्यवस्थेतील एक महत्त्वाचा घटक आहे कारण उद्योगधंद्यामध्ये भांडवली गुंतवणूक ही महत्त्वाची आहे आणि भांडवली गुंतवणुकीशिवाय उद्योगधंद्याची निर्मिती होऊ शकत नाही. मग ही गुंतवणूक दोन प्रकारची होत असते, एक खाजगी आणि दुसरी सरकारी. आता उदाहरण आपल्याला सांगता येईल, आपल्या देशामध्ये टाटा उद्योग समूह आणि रिलायन्स उद्योग समूहानं जी भारतामध्ये आणि जगातील अनेक देशांमध्ये गुंतवणूक केलेली आहे ती खाजगी गुंतवणूक आहे. याचं उदाहरण आपल्याला सांगता येईल की टाटा उद्योग समूहानं देशामध्ये जवळपास 77 शाखा त्या ठिकाणी निर्माण केलेल्या आहे आणि जगातील 100 अधिक देशांमध्ये आपल्या शाखा सुरू केलेल्या आहे. देशामध्ये मुंबई आहे, चेन्नई, कोलकाता, पुणे, हैदराबाद, गोवा या ठिकाणी टाटा उद्योग समूहाच्या शाखा आहेत. जगामध्ये सुद्धा जर आपण पाहिलं तर लॅटिन अमेरिका, युनायटेड किंगडम, इराक, नेपाळ, श्रीलंका या देशांमध्ये टाटा उद्योग समूहाच्या शाखा, त्याचबरोबर रिलायन्स या खाजगी कंपनीच्या सुद्धा या ठिकाणी देशामध्ये 21 ठिकाणी, मुंबई असेल, नाशिक असेल, दिल्ली असेल, पटना असेल, पणजी असेल या ठिकाणी शाखा आहे आणि जगातील इतर देशांमध्ये 9 ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत. मग अमेरिका, युनायटेड किंगडम, चीन, सिंगापूर, दक्षिण आफ्रिका या देशांमध्ये रिलायन्स उद्योग समूहाने आपल्या शाखा सुरू केलेल्या आहे. म्हणजे खाजगी क्षेत्रातून गुंतवणूक होत असते, देशाच्या आणि राज्याच्या विकासासाठी ही खाजगी गुंतवणूक महत्त्वाची आहे. जशी खाजगी गुंतवणूक होते तशी सरकारी गुंतवणूक होत असते. मग आता भारत सरकारकडून जी गुंतवणूक केली जाते ती देशामध्ये आणि परदेशामध्ये केलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला सांगता येईल ONGC ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन ही जी भारत सरकारची कंपनी आहे या कंपनीनं भारतामध्ये 23 ठिकाणी आणि परदेशामध्ये 19 ठिकाणी गुंतवणूक केलेली आहे. भारतामध्ये अहमदाबाद, कोलकाता, महाराष्ट्र, गोवा या ठिकाणी ONGC प्रकल्प त्या ठिकाणी सुरू झालेले आहे. पुढचा एक मुद्दा आपल्याला सांगता येईल की देशाच्या विकासामध्ये हे दोन्ही क्षेत्र महत्त्वाचे आहे. आर्थिक क्षेत्रामध्ये गुंतवणूक जर झाली तर राज्याचा विकास होणार आहे. मग त्यासाठी जशी देशांतर्गत गुंतवणुकीला महत्त्व आहे त्याचप्रमाणे परदेशी गुंतवणूकसुद्धा आपल्या देशामध्ये झाली पाहिजे. अनेक परदेशी कंपन्यांनी भारतामध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केलेली आहे, त्यामुळे भारतामध्ये पायाभूत सुविधा या ठिकाणी निर्माण होत आहे आणि अनेक परदेशी कंपन्यांनी ही गुंतवणूक केल्यामुळं ग्राहक उपयोगी क्षेत्रामध्ये सुद्धा त्या ठिकाणी गुंतवणूक केल्यामुळं भारतीय लोकांना त्याचा फायदा झालेला आहे. भारतामध्ये आण्विक प्रकल्प, विमानतळ यामध्ये परदेशी कंपन्यांनी गुंतवणूक केलेली आहे. तसेच मॅकडोनाल्ड, बर्गर किंग, पिझ्झा हट यासारख्या कंपन्यांनी ग्राहक उपयोगी क्षेत्रामध्ये
त्या ठिकाणी गुंतवणूक केलेली आहे. आता ही जी गुंतवणूक होती ती 1990 पूर्वी फार कमी होती, क्वचित होती. याचं कारण आपल्याला सांगता येईल की सरकारी नियमांची बंधनं होती, त्यांचे अडथळे होत आहे, त्यामुळे ही गुंतवणूक फार कमी होती. 1990 नंतर मात्र आपलं सांगता येईल सरकारची बंधनं कमी झाली, त्यामुळं खाजगी क्षेत्राला त्या ठिकाणी संधी मिळाली आणि खाजगी गुंतवणूक या ठिकाणी वाढलेली आहे. आणि त्यामुळं आपलं सांगता येईल की खऱ्या अर्थानं भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार या ठिकाणी सुरू झालेला आपल्याला दिसून येतो. ही जी गुंतवणूक आहे ही प्रामुख्याने दोन्ही बाजूने होत असते, म्हणजे भारतातून परदेशात आणि परदेशातून भारतात. अशी जर दोन्ही प्रकारची गुंतवणूक या ठिकाणी देशामध्ये झाली तर खऱ्या अर्थानं देशाचा त्या ठिकाणी विकास होणार आहे. कारण भारत एक विकसनशील राष्ट्र आहे, भारताला विकास करण्यासाठी खाजगी उद्योग क्षेत्राची गुंतवणूक त्या ठिकाणी महत्त्वाची आहे. आणि या खाजगी क्षेत्राने उद्योगधंद्यामध्ये जर गुंतवणूक जर केली तर भारतामध्ये पायाभूत सुविधा निर्माण होतील. त्यामध्ये आपल्याला सांगता येईल रस्ते असेल, रेल्वे असेल, विमान असेल, जलमार्ग असेल, अशा जर सुविधा या ठिकाणी निर्माण झाल्या तर भारताचा त्या ठिकाणी विकास होणार आहे. म्हणून आपल्याला सांगता येईल की जागतिकीकरणाचा भारतामध्ये जो बदल झाला तो प्रामुख्याने या आर्थिक क्षेत्रामध्ये बदल झालेला आपल्याला दिसून येतो, आर्थिक घटकामध्ये. दुसरं आपल्याला सांगता येईल की व्यापार या संकल्पनेत झालेला बदल. आणि यामध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर आपल्याला सांगता येईल 1990 नंतर व्यापार या संकल्पनेमध्ये जे बदल होत गेले आणि त्यासंबंधी असणाऱ्या दृष्टिकोनात बदल होत गेले. पहिला बदल आपल्याला सांगता येईल 1948 पासून आंतरराष्ट्रीय व्यापाराबाबतचे नियम हे गॅट मार्फत केले जात होते किंवा गॅट अंतर्गत केले जात होते. गॅट ही संघटना नव्हती, तो एक करार होता. व्यापार आणि सार्वत्रिक म्हणजे व्यापार आणि जकात विषयक सार्वत्रिक करार, त्याला गॅट करार असं म्हणतात. आणि हा करार भारतासहित 23 राष्ट्रांनी एकत्र येऊन हा गॅट करार केलेला होता. आणि 1 जानेवारी 1948 पासून या गॅट कराराची अंमलबजावणी सुरू झाली. या गॅट कराराचा उद्देश होता की जगामध्ये असलेल्या वेगवेगळ्या देशातील नैसर्गिक साधन संपत्तीचा जगातील सर्व मानवजातीला उपयोग व्हावा, हा या गॅट कराराचा पहिला उद्देश होता. दुसरा उद्देश होता की सर्व राष्ट्रांना समान न्याय देऊन मुक्त व्यापाराची संधी उपलब्ध करून देणं आणि जगातील विविध देशांच्या आयातविषयक धोरणामध्ये एकवाक्यता निर्माण करणं, सुसूत्रता निर्माण करणं हा गॅट करारचा हेतू होता, उद्देश होता. एक जानेवारी 1995 रोजी गॅटच्या जागी जागतिक व्यापार संघटनेची स्थापना झाली. भारतासहित 137 राष्ट्र या जागतिक व्यापार संघटनेची सदस्य आहे. आज जर पाहिलं आपण 164 राष्ट्र या संघटनेची सदस्य आहे. या संघटनेचं कार्यालय जिनेवा या ठिकाणी आहे. या जागतिक व्यापार संघटनेचं प्रमुख कार्य आपल्याला सांगता येईल की आयातीवरील सीमा शुल्क आणि इतर कर त्या ठिकाणी रद्द करणं आणि जागतिक पातळीवर मुक्त व्यापार, खुला व्यापार करण्यासाठी राष्ट्रांना प्रोत्साहन देणं. दुसरं कार्य आपल्याला सांगता येईल की आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधी वाद सोडवणं, की जागतिक पातळीवरती राष्ट्रामध्ये व्यापारासंबंधी जो वाद निर्माण होतो तो वाद सोडवण्याचं कार्य ही जागतिक व्यापार संघटना करते.
त्याचबरोबर त्यासंबंधीचे जे नियम तयार केलेले आहे त्या नियमांचं पालन होतं किंवा नाही त्यावरती लक्ष ठेवण्याचं काम हे जागतिक व्यापार संघटना करत आहे. आणि तिसरं आपल्याला सांगता येईल की देशादरम्यान राष्ट्रामध्ये जर काही वाद निर्माण झाले तर ते वाद सोडवणं आणि त्यासाठी त्या राष्ट्रांना एकमेकाशी बोलणी करण्यास भाग पाडणं आणि यातून आपल्याला सांगता येईल की खऱ्या अर्थानं जागतिक पातळीवरती राष्ट्रामध्ये व्यापार करण्यासाठी ही व्यापार संघटना त्या ठिकाणी प्रयत्न करत आहे. दुसरा मुद्दा एक आपल्याला सांगता येईल की व्यापार हा साधारणतः वस्तूचा केला जातो. यामध्ये नाशवंत असणाऱ्या वस्तू किंवा नाशवंत नसणाऱ्या वस्तू दोन्ही वस्तूंचा व्यापार केला जातो. यामध्ये आपल्याला सांगता येईल लोखंड असेल, कोळसा असेल, खनिज तेल असेल या वस्तूंचाही व्यापार असू शकतो किंवा फळं फुले भाजीपाला बियाणे यासारख्या नाशवंत वस्तूंचा सुद्धा व्यापार केला जातो. 1990 नंतर मात्र आपल्याला सांगता येईल की व्यापार क्षेत्रामध्ये सेवा क्षेत्राची भर पडलेली आहे ज्यामध्ये बँका आहे, विमा आहे, शिक्षण आहे, आरोग्य आहे आणि बौद्धिक संपदा यामध्ये ट्रेडमार्क आहे, कॉपीराइट आहे, पेटंट आहे यांचा समावेश यामध्ये केला जातो. त्यामधला एक तिसरा मुद्दा आपल्याला सांगता येईल की व्यापाराबाबत आणखीन एक बदल झाला तो म्हणजे एका देशातून दुसऱ्या देशामध्ये माल नेण्यासाठी जी जहाजं वापरली जातात त्यामध्ये क्रांती झाली, कंटेनर कार्गो. आणि या कंटेनर कार्गोमुळं एका देशातील माल हा दुसऱ्या देशामध्ये हा समुद्र मार्गे त्या ठिकाणी नेला जातो. ही मोठी जहाजं आहे आणि या मोठ्या जहाजांसाठी प्रत्येक देशामध्ये बंदरांची व्यवस्था केलेली असते. मग उदाहरणार्थ आपल्याला सांगता येईल भारतात मुंबई, गुजरात, बेंगलोर या ठिकाणी ही बंदरांची व्यवस्था आहे. भारतातून या बंदरातून या कंटेनर कार्गो या जहाजामध्ये तो माल त्या ठिकाणी भरला जातो आणि नंतर तो माल दुसऱ्या देशामध्ये निर्यात केला जातो. दुसऱ्या देशातून भारतामध्ये जो माल येतो तो भारतातील या बंदरामध्ये येतो आणि त्या बंदरामध्ये माल त्या ठिकाणी उतरवल्यानंतर तो भारताच्या इतर राज्यांच्या बाजारपेठेमध्ये त्या ठिकाणी विकला जातो. म्हणजे एक प्रकारे आपल्याला सांगता येईल या कंटेनर कार्गोमुळं आंतरराष्ट्रीय व्यापाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्या ठिकाणी बदललेला आहे. त्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे ट्रान्सनॅशनल कंपन्यांचा उदय. आता 1990 दशकापर्यंत आर्थिक क्षेत्रावरती सरकारचं नियंत्रण होतं. 1990 नंतर या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये आर्थिक क्षेत्रावरचं सरकारचं नियंत्रण त्या ठिकाणी कमी झालं. जी बंधनं होती, जे नियम होते ते शिथिल झाले आणि परिणामी खाजगी क्षेत्राला त्या ठिकाणी संधी मिळाली. जागतिकीकरणामध्ये झालेला हा बदल आहे. दुसरा एक मुद्दा आपल्याला सांगता येईल की देशांतर्गत असणाऱ्या ज्या कंपन्या होत्या खाजगी क्षेत्रातील त्या देश पातळीवरती त्यांनी मोठमोठे उद्योगधंदे कारखाने त्या ठिकाणी निर्माण केलेले होते. त्यांचं स्वरूप बदललं, त्यांचं बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये रूपांतर झालं. त्या केवळ भारतातच नाही तर जगातील इतर देशांमध्ये सुद्धा त्यांनी उद्योग व्यवसाय या ठिकाणी सुरू केले. त्यांचं रूपांतर हे बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये झालं. बहुराष्ट्रीय कंपनी म्हणजे काय की ज्या कंपनीचं एका राष्ट्रामध्ये मुख्य कार्यालय असतं परंतु ती कंपनी जगातील अनेक देशांमध्ये कार्यरत असते त्याला बहुराष्ट्रीय कंपनी असं म्हणतात.
भारतामध्ये ज्या बहुराष्ट्रीय कंपन्या आहे या भारतामध्ये सुद्धा त्या ठिकाणी आपली उत्पादन विकतात, त्याचबरोबर जगाच्या इतर देशांच्या बाजारपेठेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी ते आपली उत्पादनं त्या ठिकाणी विकतात, दुसऱ्या देशामध्ये आपले उद्योग त्या ठिकाणी सुरू करतात. मग बजाज असेल, डाबर असेल, आदित्य बिर्ला, अमूल, गोदरेज, विप्रो, ONGC या ज्या बहुराष्ट्रीय कंपन्या आहे, या बहुराष्ट्रीय कंपन्या भारतात आणि जगातील इतर देशांमध्ये त्या ठिकाणी व्यापार करताना आपल्याला दिसतात. त्यांनी आपले उद्योगधंदे या ठिकाणी निर्माण केलेले. आज अनेक ट्रान्सनॅशनल कंपन्यांचा उदय झालेला आहे. या ट्रान्सनॅशनल कंपन्या बहुराष्ट्रीय कंपन्यांचाच एक भाग आहे, कारण या ट्रान्सनॅशनल कंपन्या कोणत्याही एका राष्ट्राला त्या ठिकाणी बांधील नसतात. त्या एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रामध्ये स्थलांतरित होत असतात. त्यांचं एका राष्ट्रामध्ये मूळ स्थान नसतं. उदाहरणार्थ आपल्याला सांगता येईल, नेस्ले, बायर युनिलिव्हर, सिमेन्स, जनरल इलेक्ट्रिकल्स या ज्या ट्रान्सनॅशनल कंपन्या आहे त्या कोणत्याही एका देशामध्ये स्थिर नसतात. मग या ट्रान्सनॅशनल कंपन्यांमुळं भारताच्या आर्थिक बदलावरती काय परिणाम झाले, सर्वसामान्य लोकांवरती काय परिणाम झाले, तर प्रामुख्याने तीन परिणाम झाले. पहिला परिणाम आपल्याला सांगता येईल की ज्यावेळेस या ट्रान्सनॅशनल कंपन्या एका देशातून दुसऱ्या देशामध्ये जातात त्यावेळेस कामगारसुद्धा एका देशातून दुसऱ्या देशामध्ये स्थलांतरित करतात. आज जर पाहिलं आपण अमेरिका, युरोप या देशातील एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कामगार स्थलांतरित होताना आपल्याला दिसतात. खाजगी क्षेत्रामुळे रोजगार निर्मिती झाली, हा फायदा झाला. परंतु ज्यावेळेस अशा कंपन्या एका देशातून दुसऱ्या देशामध्ये जातात त्यावेळेस त्याचा परिणाम हा कामगारांवरती होतो. दुसरा परिणाम झाला तो म्हणजे लहान उद्योग आणि दुकानदारावरती झालेला आहे. आज या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये या लहान दुकानदारांना, व्यावसायिकांना या बहुराष्ट्रीय कंपन्यांबरोबर स्पर्धा करावी लागत आहे. या जागतिकीकरणाच्या युगामध्ये हे छोटे छोटे दुकानदार, व्यावसायिक हे स्पर्धेत टिकून राहतील किंवा नाही अशी शंका त्या ठिकाणी निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. आज जर आपण पाहिलं तर मोठमोठ्या शहरामध्ये मोठमोठे उद्योगधंदे त्या ठिकाणी निर्माण झालेले आहे, मोठ्या बाजारपेठा आहे, मॉल्स आहे, त्यामुळं ग्राहक त्या ठिकाणी या बाजारपेठेमध्ये, या मॉल्समध्ये, मोठ्या दुकानामध्ये त्या ठिकाणी जाताना आपल्याला दिसतात. परिणामी आपल्याला सांगता येईल की जे छोटे छोटे व्यवसाय करणारे दुकानदार असतील, कारखानदार असतील छोटे, त्यांच्यावरती त्याचा परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. कारण या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये स्पर्धेला महत्त्व प्राप्त झालं, गुणवत्तेला महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि कार्यक्षमतेला महत्त्व प्राप्त झालेलं आहे. या जागतिकीकरणाच्या युगामध्ये कोण टिकणार आहे? ज्याच्याकडं स्पर्धा करण्याची क्षमता आहे, ज्याच्याकडं कौशल्य आहे, ज्यांच्याकडं गुणवत्ता आहे, तोच आज जागतिकीकरणाच्या या युगामध्ये टिकणार आहे. मग आमच्या छोट्या दुकानदारांना, व्यावसायिकांना सुद्धा त्या ठिकाणी स्पर्धा करावी लागते. कुणाशी? या बहुराष्ट्रीय कंपन्यांशी. त्यामुळं हे छोटे दुकानदार, व्यावसायिक आपल्या ग्राहकांना उत्तम प्रकारची सेवा देतात, आपल्या ग्राहकांना ते आकर्षित करतात. छोटे छोटे दुकानदार असतील, साधारणतः फळ विक्रेते असतील, हे आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्याचं काम करत असतात. त्यांना चांगल्या दर्जाच्या वस्तू त्यांना त्या ठिकाणी देण्याचं काम या ठिकाणी छोटे दुकानदार, व्यावसायिक त्या ठिकाणी करत असतात. आणि शेवटचा परिणाम आपल्याला सांगता येईल की शेतीच्या संदर्भात या जागतिकीकरणामुळं आज भारतातील शेतकरी आपला माल
हा मोठ्या कंपन्यांना कोणत्याही मध्यस्थी शिवाय त्या ठिकाणी विकू शकतो, एक फायदा झाला. परंतु आमच्या देशामध्ये असणारा जो लहान शेतकरी आहे, मध्यम शेतकरी आहे, त्याच्यावरती मात्र याचा परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी नवीन तंत्रज्ञान आणलं. या नवीन तंत्रज्ञानामुळं भारतातील उत्पादन झालेल्या मालाला बाजारपेठ त्या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. समुद्रातून उत्पादन होणारी, त्याचबरोबर तांदूळ असेल, मसाल्याचे पदार्थ असतील, फळं असतील, भाज्या असतील, साखर असेल, कॉफी असेल, काजू असतील, इत्यादी वस्तू या जगाच्या इतर देशांच्या बाजारपेठेमध्ये निर्यात केल्या जातात. अशा पद्धतीनं आज आपण जागतिकीकरण म्हणजे काय, जागतिकीकरणाचं स्वरूप आणि जागतिकीकरणाचे भारतात झालेले बदल आणि परिणाम, त्यामध्ये आर्थिक घटक आणि या आर्थिक घटकावरती झालेला बदलांचा आपण या ठिकाणी पाहिलं. गुंतवणूक, व्यापार संकल्पनेत झालेला बदल, ट्रान्सनॅशनल कंपन्यांचा उदय, या संबंधीची माहिती आज आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. धन्यवाद.